मंगसुळ येथील खंडोबा देवालयात भाविकांची कुलदेवताला तेल वाहण्यासाठी गर्दी। मंगसुळ येथील खंडोबा उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आज दसऱ्याच्या निमित्ताने या देवालयात भाविकांची आपल्या कुलदेवताला तेल वाहण्यासाठी गर्दी केली होती। एअरकोट एअरकोट जय मल्हारचा जयघोष करीत भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 1.5 वर्षे मंदिरे बंद होती, मात्र घटस्थापनेपासून ही मंदिरे खुली करण्यात आली आहेत। त्यानंतरच पहिल्याच दसरा हा सण असल्याने भाविकांनी मंगसुळीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। नमस्कार, मी सतीश चव्हाण, आता आपण आहोत मंगसुळीच्या खंडेरायाजवळ। या ठिकाणी आपण पाहू शकता आज विजयादशमीच्या निमित्तानं भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत। या ठिकाणी आपल्या कुळदैवताला तेल वाहण्यासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। आता आपण खंडेराया या ठिकाणी आहोत मंगसुळीच्या खंडेरायाच्या ठिकाणी। या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी भाविक दसऱ्याच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आलेले आहेत। या ठिकाणी तेल वाहण्यासाठी परंपरा आहे, त्यासाठी आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक आल्याचं आपण पाहू शकतो। गेल्या 2 वर्षापासून मंदिर बंद होते, मात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडली गेली आणि आता दसऱ्याचा हा पहिलाच हिंदूंचा सण आला आहे। या ठिकाणी आपल्या कुलदैवताला भेटण्यासाठी आणि कुलदैवताला तेल वाहण्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मंगसुळीच्या खंडेरायाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो। नमस्कार, मी अमोल सदामते सांगलीतून आलेलो आहे आणि आता आपण आहोत मंगसुळीच्या खंडोबा मंदिरापाशी। हे आमचं कुल देवस्थान आहे आणि गेली 2 वर्ष आपल्याला देवाचं दर्शन झालेलं नाही आहे, कारण कोरोनाच्या महामारीच्या काळात मंदिर बंद असल्यामुळे कोणालाही यायला परवानगी नव्हती। आता जसा कोरोनाचा काळ कमी झालेला आहे तसं आपण मंदिर उघडे झालेले आहेत आणि बघत आहात आपण की लोकांची गर्दी पण इथं वाढत आलेली आहे। लोकांनी मास्क, सॅनिटायझर याचा वापर केलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे की मंदिर चालू झाल्यामुळे तमाम लोकांचे जे श्रद्धास्थान आहे खंडोबाराया त्याला भेटता आलेलं आहे, त्याचं दर्शन घेता आलेलं आहे। त्यामुळे असेच खंडेरायाची आपल्यावर कृपा राहावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।